नमस्कार मुलांनो मी हर्षा अविनाश कुमावत गव्हर्नमेंट आय टी आय जळगाव व्हिजिटिंग फॅकल्टी मी पुन्हा डी व्ही e टी ई लर्निंग आय टी आय लेक्चर्स चॅनलवर तुमचं स्वागत करतो पुढचा पार्ट आपण घेऊन आलेलो आहे पार्ट थ्रीचं मोटिव्हेशनचा म्हणजेच काय सेल्फ अवेअरनेस ठीक आहे पुढचा पार्ट आहे सेल्फ अवेअर तर मुलांनो सेल्फ अवेअरनेस म्हणजे काय आपण मागच्या टॉपिकमध्ये बघितलं मागच्याच्या मागच्या पार्टमध्ये बघितलं तर पार्ट वनमध्ये की वॉट डू यू मीन बाय सक्सेस अँड व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स इसेन्शियल फॉर अचिविंग द सक्सेस काय काय गुणवैशिष्ट पाहिजे मागच्या पार्टमध्ये आपण बघितलं की सेल्फ मॅनेजमेंट म्हणजे काय असतं ॲटिट्यूड म्हणजे काय असतो दृष्टिकोन म्हणजे काय की एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा तुमचा नजरिया काय असतो ठीक आहे ते म्हणजे दृष्टिकोन बघितला आपण त्याच्यानंतर एका सेल्फ मॅनेजमेंट बघितलं आपण सेल्फ मॅनेजमेंट म्हणजे काय की स्वव्यवस्थापन बघितलं बरोबर आता आपण बघणार आहोत सेल्फ अवेअरनेस ठीक आहे मुलांनो ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते सेल्फ अवेअरनेस स्व जाण ठीक आहे आता स्वजाण म्हणजे काय आहे की सेल्फ अवेअरनेस म्हणजे स्वतःला तुम्ही जाणून आहात का ही मेन गोष्ट असते सगळ्यात आजच्या जर आजच्या आपल्या व्हिडिओचा जर महत्त्वाचा टॉपिक असेल तर तो सेल्फ अवेअरनेस से आहे आणि आपल्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक असतो तो म्हणजे की सेल्फ अवेअरनेस स्व जाण तुम्ही स्वतःला जाणून आहात का की नाहीत कारण जो माणूस स्वतःला जाणून असतो मुलांनो तो नेहमी सक्सेस होत असतो बरोबर त्याला यश नेहमी नेहमी मिळत असते कारण तो स्वतःला जाणून असतो त्याला माहिती असतं की माझ्या काय काय माझे काय काय प्लस पॉईंट आहे माझे काय काय विकनेस आहे माझे काय काय स्ट्रेंथ आहे मी कुठे काय काम करू शकतो मी कुठे काय नाही करू शकत बरोबर त्या हिशोबाने तो काय करतो प्रत्येक गोष्टीचा विचार करतो आणि प्रत्येक गोष्टीला तो त्या हिशोबाने चालवत असतो ठीक आहे तर हे सगळ्यात मेन असतं से सेल्फ अवेअरनेस बरेच जणं म्हणतात बघितलं असेल तुम्ही काही जे गुंडागर्दी करतात ते म्हणतात तुम्हाला ओळखून आहेच नाही तुम्हाला जाणत नाही तुम्हाला जाणून नाही आहे मी कोण आहे मी काय चीज आहे असं तसं खूप सारे गोष्टी सांगत असतात बरोबर त्यांना विचारावं की खरंच तू स्वतःला जाणून आहेस का तर स्वतःला जाणणे म्हणजे काय आहे तर स्वतःला ओळखणे बरोबर स्वतःला ओळखणे म्हणजे कसं की तुमच्या आवडीनिवडी काय आहे त्याच्यानंतर तुम्हाला काय हवं असतं त्याच्यानंतर तुमचे विचार कसे आहेत त्याच्यानंतर तुमचा दृष्टिकोन कसा आहे गोष्टींविषयी बाहेरच्या गोष्टींविषयी स्वतःच्या गोष्टींविषयी त्याच्यानंतर तुम्ही तुमच्यात काय काय क्वालिटीज आहे तुमच्यात काय काय गुण आहे तुमच्यात काय काय वैशिष्ट्य आहे तुमच्यात काय काय स्ट्रेंथ आहे तुमच्या काय काय विकनेस आहे या सगळ्या गोष्टी काय असतात अवेअरनेसच्या गोष्टी असतात म्हणजे तुम्ही स्वतःला जाणून घेतलं पाहिजे स्वतःला ओळखलं पाहिजे त्याच वेळेस तुम्ही सक्सेस होऊ शकाल जिथपर्यंत तुम्ही स्वतःला ओळखणार नाही ना तिथपर्यंत तुम्ही काहीच करू शकत नाही बरोबर बरेचसे लोक काय म्हणतात मी हे करून घेईल हे करून घेईल ते करून घेईल बरोबर पण पहिली गोष्ट आपण त्याला ॲबेल आहेत का ठीक आहे ॲबेल सगळेच असतात नथिंग इज इम्पॉसिबल पण सेल्फ अवेअर पाहिजे आपण मला सांगा जर एखादी बारीक माणूस आहे एकदम बारीक माणूस ज्याचं वजन एकदम कमी आहे त्याला जर तुम्ही शंभर एक किलोचं पोतं एकाच वेळेला उचलायला देत आहेत चला शंभर किलो तर दूरचीच गोष्ट आहे पन्नास एक किलोचं एकदमच उचलायला देत आहेत वस्तू तर तो उचलू शकेल का नाही तो सेल्फ अवेअर आहे का स्वतःशी की नाही यार आपण हे पोतं उचलू शकणार नाही कारण हे आपल्या बसची पाहत नाही आहे तर हे गोष्टी अवेअरनेसच्या असतात तुम्ही स्वतःशी खरंच अवेअर आहात का तर बघूया आपण सेल्फ अवेअरनेस म्हणजे काय असतं तर स्वजान म्हणजे स्वतःबद्दलची संपूर्ण जाणीव असणे स्वतःला ओळखणे आपण नेहमी इतरांबद्दल खूप बोलतो की मी तुला पूर्ण ओळखतो मी ह्याला संपूर्ण जाणून आहेत अमुक तमुकला मी अगदी जवळून ओळखतो इत्यादी आपुल इत्यादी आपल्यापैकी कोणीही असे म्हणतात कधीच आढळलेले नाही की ले ले, मी मला पूर्ण ओळखतो बरोबर हे तर सगळ्या गोष्टी इतकी तुम्ही सगळ्यांना म्हणतात की मी तुला चांगलं ओळखून आहे मी तुझ्या इतकं इतकं राहिलेलो आहे इतकं माझं तुझ्याशी एवढ्या एवढ्या वर्षांचा ता तालुक आहे तर ता मी तुला चांगला ओळखतो मला तुझी ही सवय माहिती आहे असं आहे तसं आहे खूप सारं बोलतो पण कधी तुम्ही स्वतःला बोललेलं आहे का की स्वतःबद्दल की मी स्वतःला पूर्णपणे जाणून आहेत तुम्ही स्वतःला कधी ओळखलेलं आहेत का की तुम्ही स्वतः म्हणजे काय आहेत बरोबर तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात मुलांनो सेल्फ अवेअरनेस असणं फक्त गरजेचं नाही आहे तर तुम्ही सेल्फ अवेअरनेस कशाबद्दल आहात ठीक आहे त्याच्यानंतर काही काही गोष्टी असतात की ज्या तुम्हाला या जीवनात खूप साऱ्या गोष्टी पुढे नेण्यासाठी महत्त्वाच्या असतात फॉर एक्झाम्पल तुम्ही एक मनुष्य आहात बरोबर एक माणूस आहात किंवा एक महिला आहात बरोबर तर ह्याच गोष्टी फक्त महिला म्हणून जगणे किंवा एक पुरुष म्हणून जगणे किंवा एक मुलगा म्हणून जगणे किंवा मुलगी म्हणून जगणेच सगळं काही नसतं या आयुष्यामध्ये एक कॅरेक्टरिस्टिक तुमच्यामध्ये असलं पाहिजे कॅरेक्टर तुमच्यामध्ये असलं पाहिजे एक तुमचं चरित्र तुमच्यामध्ये असलं पाहिजे की तुम्ही ते घेऊन जगत आहात बरोबर जर तुमच्या जर चरित्र नसेल एक प्रकारचं चरित्र नसेल आणि तुम्ही फक्त एक फक्त निव्वळ एक मनुष्य म्हणून जगताय तर त्या गोष्टीला अर्थ नाही जीवन जगण्याला बरोबर तर म्हणून हे तुम्हाला सांगण्याचं सा महत्त्व आहे की तुम्ही सेल्फ अवेअर राहत जर तुम्ही सेल्फ अवेअर राहत तर तुम्ही कुठलीही गोष्ट रीतीने पार करू शकाल सहज रीतीने तुम्ही त्या गोष्टीवरती यश मिळू शकाल सहज गोष्टीने कुठल्याही परिस्थितीवरती तुम्ही इझिली मात करू शकाल जर तुम्ही स्वतःशी अवेअर आहात स्वतःला जाणून आहात का तरच बरोबर तर आता या सेल्फ अवेअरनेसमध्ये काय असतं की काही पिलर्स असतात ठीक आहे सिक्स पिलर्स ऑफ कॅरेक्टर्स यांनी दिलेले आपल्याला की आपल्याला हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे चारित्र्याचे सहा पैलू जे असतात ते जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे बरोबर तर आता चारित्र्याचे सहा पैलू म्हणजेच काय तर मी तुम्हाला पहिलेच बोललो की जे माणूस असतात जे मनुष्याच्या रूपात आलेले त्यांनी फक्त एक मनुष्य म्हणून जगले एक माणूस म्हणून एक बाई म्हणून एक मुलगा म्हणून एक मुलगी म्हणून ते आले आणि तसेच गेले ही हे जीवन सोडून याला अर्थ नाही आहे तर तुम्ही तुमचं कॅरेक्टर कसं बनवलेलं आहे तुमचं कॅरेक्टर काय मी काय माइंड करत आहे ठीक आहे तुमच्या कॅरेक्टरमधून काय काय येतं आहे गोष्टी चरित्र तुमचं काय सांगतं आहे ह्या गोष्टी घेऊन चालणे याला जीवन जगणे म्हणतात मुलांनो ठीक आहे इथं बघा लिहिलेलंच आहे व्यक्तीला स्वतःचे व्यवस्थापन सेल्फ मॅनेजमेंट करता स्वतःचे चरित्र नेमके कसे आहे याचा विचार करणे आवश्यक ठरते तुमचं चरित्र कसं आहे हे खूप मेन असतात तर यांनी इथे सिक्स पिलर्स दिलेले आहेत चरित्राचे सहा पैलू दिलेले आहे पहिला आहे विश्वासूपणा दिलेला आहे मुलांनो दुसरा पैलू आहे तो म्हणजे आदर रिस्पेक्ट तिसरा म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटीज म्हणजे उत्तरदायित्व जबाबदारी चौथं म्हणजेच काय आहे जस्टिस अँड फेअरनेस आहे बरोबर पाचवं आहे ते केअरिंग आहे आणि सहावं म्हणजेच काय सिविक व्हर्च्यू अँड सिटिझनशिप्स आहे म्हणजेच नागरिकत्वाचा गुण व नागरिकत्व ठीक आहे तर आपण पुढे बघूया विश्वासूपणा आता विश्वासूपणा हा पैलू का आहे की तुम्ही प्रामाणिक असायला हवं लाईफमध्ये तुम्ही जी कमिटमेंट केलेली आहे ती कमिटमेंट तुम्ही पूर्ण केली पाहिजे तुम्ही जे काही वचन दिलेलं आहे तर तुम्ही वचनबद्ध हवे तुम तुम्हा, तुम्हाला तुमच्याला स्वतःवरती विश्वास हवा दुसऱ्या लोकांनाही तुमच्यावरती विश्वास हवा म्हणजे तुम्ही कोणाचा विश्वास तोडता कामा नाही बरोबर तुमच्या कामामध्ये तुम्हाला तुम्हाला विश्वास असला पाहिजे की तुम्ही जे काही करत आहात मला त्याच्यात विश्वास आहे पूर्णपणे विश्वास आहे मला स्वतःवर पूर्णपणे विश्वास आहे ठीक आहे या सगळे आपल्या कुटुंबावरती तुम्हाला विश्वास पाहिजे कुटुंबाचा तुमच्यावरती विश्वास पाहिजे समाज देश याच्याप्रती काही तुमचा विश्वासूपणा पाहिजे की नाही मला माझ्या देशावरती विश्वास आहे एक हे चांगलं कॅरेक्टरिस्टिक असतं विश्वासूपणाचं ठीक आहे हा तुमच्यात एक पिलर पाहिजे तुमच्या चरित्र निर्माणासाठी हा एक तुमच्यात हा जो पिलर आहे ठीक आहे हा जो स्तंभ आहे हा तुमच्यात पाहिजे बरोबर आदर पाहिजे तुम्हाला स्वतःविषयी पण आदर पाहिजे की नाही मला एवढं देवाने एवढं सुंदर शरीर दिलेलं आहे मी त्याचं मी त्याची काळजी घेईल मी त्याचा आदर केला पाहिजे देवाने मला आयुष्यात ह्या ह्या गोष्टी दिलेल्या आहे मला चांगलं दोन पाय दोन हात दिलेले आहेत दोन डोळे दिलेले आहे मी याचा चांगल्या पद्धतीने उपयोग करेल रिस्पेक्ट आदर पाहिजे आपल्या शरीराविषयी आपल्याला आदर पाहिजे आपल्या स्वतःविषयी आपल्याला आदर पाहिजे आपल्या ज्या क्वालिटी त्याच्याविषयी आदर पाहिजे आणि इव्हन आपल्याविषयीने तर ज्या दुसऱ्यांच्या ज्या क्वालिटीज आहे ज्या स्ट्रेंथ आहे त्याचासुद्धा आदर पाहिजे ठीक आहे दुसऱ्यांचा तुम्ही आदर केला पाहिजे म्हणतात ना की जर तुम्ही स्वतःला स्व समोरच्याला द्याल तर तुम्हाला रिस्पेक्ट भेटेल बरोबर एव्हरी ऍक्शन देअर इज अँड इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन्स आहे ना गिव्ह रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट असं म्हणतात ना रिस्पेक्ट द्या आणि रिस्पेक्ट घ्या बरोबर त्यानंतर तिसरं आहे रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारी तुम्ही तुमच्याप्रती स्वतःप्रती तुमच्या कुटुंबांप्रती तुमच्या देशाप्रती तुमच्या समाजाप्रती जे काही तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटी ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्या तुम्ही पूर्णपणे व्यवस्थित रीतीने पार पडल्या पाहिजे बरोबर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा येता कामा नाही जर काही अडथळा येतोय तर तुम्ही त्या अडथळ्यांना रूट कॉज म्हण मन, म्हटलं म्हणजे मन की आपण इशिकावा डायग्राम शिकलेलो होतो कॉज आणि इफेक्ट डायग्राम त्याचे रूट कॉज काय मूळ कारण काय ते तुम्ही बघितलं पाहिजे आणि त्याला त्याच्यावरती मात केली पाहिजे ठीक आहे तुमचं उत्तरदायित्व काय आहे समाजासाठी काय आहे तुम्ही एक जबाबदार नागरिक म्हणून काम करत आहात की नाही या आयुष्यामध्ये एक जबाबदार नागरिक आहात की नाही हे सगळे एक चरित एक चरित्राचा आपला एक पैलू असतो हा बरोबर पाचवं आहे जस्टिस अँड फेअरनेस न्याय आणि निष्पक्षता तर तुम्ही बरोबर न्याय करतात आहात का स्वतःशी पण आणि इतरांशी पण म्हणजे तुम्ही चुकीच्या गोष्टीला तर सहमती देत नाही चुकीच्या नियमांनुसार चालत आहात आणि तरीसुद्धा तुम्ही चुकीचे कामं करत आहात हे आयुष्यात आलेले आहे तर हे सगळ्या गोष्टी तुम्ही आढळल्या पाहिजे ह्यासुद्धा एक कॅरेक्टरचा खूप महत्त्वाचा पैलू आहे आता जसं म्हणतात की काही गोष्ट काही लोक असतात जे रिश्वत घेतात बरोबर तर हे रिश्वत घेणारा सुद्धा आणि देणारा सुद्धा काय असतो चुकीचा व्यक्ती असतो आपल्या न्यायव्यवस्थेनुसार बरोबर तर तुम्ही खरंच जस्टिसनं चालतात का तुम्ही न्यायवादी आहात का न्यायानुसार आहात का न्याय करतात का चुकीच्या गोष्टींना रिस्पॉन्स देत आहेत चुकीच्या गोष्टींना बढावा आहेत आणि समाजामध्ये तसंच आपल्या देशामध्ये काय आहेत न्यायव्यवस्था जी ती भंग करतायत आणि चुकीचे तुम्ही गोष्टी ज्या आहेत त्या पसरवत आहेत ठीक आहे या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजे ह्याच्याहून पण तुमचं कॅरेक्टरची ओळख होते केअरिंग तुमचं काळजीपूर्वक सांभाळणारा कसा आहे तुम म्हणजे काळजीपूर्वक सांभाळणारा पाहिजे तुम्ही की इतरा इतरांना अडचणीत इतरांच्या ज्या अडचणी आहेत त्यावेळी तुम्ही त्यांना सहाय्य करताय म्हणजे त्यांना मदत करतायत आहेत नाही तर इतरांना अडचणी आहेत तुम्ही अजून दुसऱ्यांना अडचण देत आहेत तर हे चुकीची गोष्ट आहे बरोबर सा ते तुमची केअरिंग हे सुद्धा केअरिंग नेचर जे असतं हे सुद्धा तुमचं कॅरेक्टर चांगलं शो करतं की तुम्ही वेळीच जे लोकांना गरज आहे त्यावेळेस तुम्ही त्यांना मदत केलेली आहे तर तुम्हाला त्यांचे म्हणजे चांगले विशेष पण लागतात असं म्हटलं गेलं होतं आणि तुमचं एक कॅरेक्टर पण चांगलं त्याच्यात दिसून येतं की तुम्ही दयाळू आहात तुम्ही लोकांना मदत करत आहात कठीण प्रस कठीण प्रसंग जर येतो आहे तर तुम्ही ते सांभाळून आहेत स्वतः इतरांवरती जर कट कठीण प्रस प्रसंग येतो तर तुम्ही त्यांनासुद्धा मदत करतायत इतरांना माफ करणे वगैरे हे सुद्धा सगळं काय केअरिंगचं आहे हा सुद्धा एक काय आहे मेन पैलू आहे तुमच्या कॅरेक्टरचा सावं आहे सहावा जो मेन पहलू आहे तो आहे मुलांनो की नागरिकत्वाचा गुण व नागरिकत्व ती तुमची सामाजिक तुमची सामाजिक भावना कशी आहे समाजाच्या प्रति त्याच्यानंतर तुम्ही देशासाठी काय तुमची भावना आहे तुमची काय फिलिंग्स आहे त्याच्याविषयी काय थॉट्स आहे काय का विचार आहेत दृष्टिकोन कसा आहे तुमचा ॲटिट्यूड काय आहे तुम्ही एक उत्तम नागरिकची भूमिका निभावताय की नाही निभवते का तुम्ही कायद्याच्या विरोधात चालतायत आणि तुम्ही नागरिकत्व तोडून सगळे काही इलिगल कामं करतायत लोकांना त्रास आहेत ठीक आहे कायद्याचे पालन न करतायत प्रशासनाला सहकार्य नाही करत आहेत बरोबर त्याच्यानंतर तुम्ही मानवताचं यांचं रक्षण जर करायचं आहे तर ते सोडून तुम्ही दुसऱ्याच गोष्टी करत आहात ठीक आहे शेजाऱ्यांना सहकार्य सहकार्याने नाही करत आहात शेजाऱ्यांशी सहकार्याने वागणे पाहिजे मतदान करणे कायदे पाळणे प्रशासनाला सहकार्य करणे म्हणजे एक तुम्ही तुमची कामगिरी काय आहे नागरिकत्वाची नागरिक एक तुम्ही भारताचे एक नागरिक आहात एक समाजाचे नागरिक आहात त्याची तुमची काय तुम म्हणजे त्याच्या हे आहे तुमची काय जबाबदारी हे तुम्ही ओळखून जेव्हा नागरिकत्व पूर्ण आहेत तेव्हा तुमचा हा एक कॅरेक्टर दिसून येतो की नाही हा माणूस खरंच समाजा समाजाला धरून चालणारा माणूस आहेत हे तुमचं कॅरेक्टर याच्यावरून दिसत असतं तर कळलं मुलांना सगळ्यात मेन म्हणजे काय सेल्फ अवेअरनेस की तुम्ही आज स्वतःला जाणून घेतलं पाहिजे मुलांनो तरच आणि तरच तुम्ही फ्युचरमध्ये सक्सेस व्हाल मी बऱ्याच वेळेस कॉलेजच्या लेक्चर्समध्ये सांगत असतो की मुलांनो जे काही तुमचा टाईमपास चालत असतो हो ठीक आहे जे काही तुम्ही टाईमपास करता आज तुम्ही जर मी तुम्हाला आज 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 आजही सांगतो आजचे जर तुम्ही चार वर्ष जर व्यवस्थित काढून घेतले तर तुमचे पुढचे चाळीस ते पन्नास वर्ष तुमची सुखरूप जाणार आहेत जर तुम्ही आज म्हणतात ना की अब्दुल कलामांनी पण म्हटलेलं की आज तुम्ही काय करतायत याचं पुढचे तीन वर्ष तुमचे दिसत आहे की तुम्ही पुढच्या तीन वर्षानंतर कुठे असणार आहे आज जर तुम्ही टाईमपास वगैरे केला तर शंभर टक्के तुमची लाईफ टाईमपास बनून जाणार आहे बरोबर पण आज जर तुम्ही मेहनत घेतली मी भरपूर वेळेस सांगत असतो पण काही मुलांना ते पटतं काही मुलांना पटत नाही म्हणून मी पण काही एवढं मनावरती त्या गोष्टी घेत नाही ठीक आहे तर ही तुमची गोष्ट मी तुम्हाला वारंवार सांगतो की सेल्फ अवेअरनेस स्वतःला जाणून घ्या तुमच्यात काय काय क्वालिटीज आहे काय काय गुणवैशिष्ट्य आहे तुमच्यात तरच तुम्ही पुढे जाऊ शकाल आणि हे सहाजे पहिली की आपण फक्त एक माणूस म्हणून आलेलो आहे आणि तिथे कॅरेक्टर आपलं बनवायचं असतं बऱ्याच मुलांना मी सांगत असतो की बऱ्याचशा इतर गोष्टींमध्ये पडतात मारामारी वगैरे हे करतात ते मी त्यांना ते सुद्धा सांगतो की ह्या गोष्टी करून काही फायदा नाही आहे तुमचं कॅरेक्टर त्याच्यावरून दिसून येतं की यांचं कॅरेक्टर कसं आहे ठीक आहे एक वेळेस तुमची इमेज जी कमवतो आपण जी इमेज कमवलेली असते ती गमवायला काहीच वेळ लागत नसतो ठीक आहे तर हे तुम्ही जे सहा कॅरेक्टरिस्टिकचे हे जे सहा स्तंभ आहे तर तुम्ही हे लक्षात ठेवा आणि याचा तुमच्या जीवनात नक्कीच तुम्ही अंमलनात आणा हे गोष्टी बरोबर त्याच्यानंतर पुढच्या मुलांनो गोल सेटिंग आहे बरोबर तर गोल सेटिंग म्हणजे काय ध्येय निश्चिती आता गोल सेटिंग तुम्ही लाईफमध्ये आलेले आहे मी बऱ्याचशा मुलांना विचारत असतो कॉलेजमध्ये मी जेव्हा इंट्रोडक्शन त्यांचं घेत असतो त्यावेळेस मी त्यांना विचारतो की मुलांना तुमचा गोल, सा गोल सांगायचं सा। तुमचं नाव सांगायचं ठीक सा। आहे तर ह्या गोष्टी त्यांना गोलच माहिती नसतो तर ते मी असं अनुभवलेलं आहे की ते सांगताना कसे सांगतात की सर माहिती नाही अजून ठरवलेला नाही आहे ठीक आहे तुम्ही आता दहावी सुटून आलेले आहेत तर तुम्ही गोल सेटिंग नसेल केलेली पण मुलांना तुम्ही गोल सेट करायला लागा काही मुलं मला असे उत्तर देतात एकाने समजा मला सर रेल्वेची अप्रेंटिसशिप करायची आहे सर मला एअरफोर्समध्ये जायचं सर मला आर्मीमध्ये जायचं तर एकाने जो पट्टा धरतो तर तोच पूर्ण अर्धा अर्धा वर्ग तो तेच सांगतो रिपीट करतो ठीक आहे तर प्रत्येकाची गोल सेटिंग वेगळीवेगळी असते प्रत्येकाला तर सगळ्यांना जर सेम जॉब नाही लागणार ना तर तुम्ही तुमचा गोल निश्चित केला पाहिजे म्हणजे तुमचा ध्येय निश्चित केला पाहिजे तुम्ही की काय ध्येय आहे तुम्ही तुमच्या लाईफमध्ये शॉर्ट टर्म गोल्स ठेवले हो पाहिजे मिड टर्म गोल्स ठेवले हो पाहिजे आणि लॉंग टर्म गोल्स ठेवले पाहिजे आता शॉर्ट टर्म गोल्स म्हणजे काय की किंवा शॉर्ट टर्म गोल्स म्हणजे मला पहिली गोष्ट की चांगल्या मार्क मला पाडून चांगला अभ्यास करून मला प्रॉपर प्रॅक्टिकल नॉलेज घेऊन वस्तूंचं इन्स्ट्रुमेंट्सचं सगळ्या गोष्टी करून मला आय टी आय पास करायचं आहे हे आहे शॉर्ट टर्म गोल्स आहे ठीक आहे जे काही तुम्ही एज्युकेशन घेत असाल डिप्लोमा असो डिग्री असो इलेव्हन ट्वेल्थ असो आर्ट्स असो कॉमर्स असो सायन्स असो म्हणजे हे काय झालं शॉर्ट टर्म गोल्स की मला चांगल्या पद्धतीने अभ्यास करून चांगलं प्रॅक्टिकल नॉलेज घेऊन प्लस थेरॉटिकल नॉलेज घेऊन मला पहिले माझं एज्युकेशन पूर्ण करायचं हे काय आहे शॉर्ट टर्म गोल्स आहे लॉंग टर्म गोल्स काय आहे की मला लाईफमध्ये असं असं बनायचं आहे मला लाईफमध्ये हा ऑफिसर बनायचंय मला लाईफमध्ये प्रायव्हेट कंपनीमध्ये सीईओ बनायचं आहे मला मॅनेजर व्हायचं हे काय तुमचे लॉंग टर्म गोल्स आहे बरोबर तर तुम्ही तुमचे ध्येय निश्चित केलं पाहिजे तर तुम्ही आतापासून ध्येय जर निश्चित कराल तर तुम्ही त्या मार्गाला जाल बरोबर जर आजपासूनच तुमचं ध्येय निश्चित नसेल तुम्ही पहिले शिक्षण घेऊन घेतलं आणि शिक्षण घेतल्यानंतर तुम्ही गोल ठरवायचं आहे की अरे हां आता मी आय टी आय केला बरं काय जेव्हा मी आता बरोबर इंजिनिअरिंग केली आता मी हे केलं तर आता मला इथून मार्ग चूज करायचं आहे तर मी काय करू चला तर मी काय करतो यू पी एस सी एम पी एस सीकडे वळतो चला मी काय करतो कंपनीकडे वळतो मग तुम्ही तेव्हा काय होतात तुम्हाला तेव्हा कन्फ्युजन होऊन जातं की तुम्ही नेमकं जायचं तरी कुठे तर तुमचे चॉईसचे जे मार्ग असतात ऑफकोर्स तुम्हाला चॉईस भरपूर असतात पण तुमच्या जरी म्हणायला झालं की तुम्हाला चॉईस भरपूर असतात तर तुमच्या तिथे मार्ग बंद होऊन गेलेले असतात मुलांना ठीक आहे हे मी स्वतःचं प्रॅक्टिकल उदाहरण देतोय तुम्हाला तुमचे तिथे मार्ग बंद होऊन गेलेले असतात की तुम्ही जर आधीपासून ध्येय निश्चित नाही ठेवला तर आता जर तुमचं समजा तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह प्रिपेअर करायचं आहे स्पर्धा परीक्षा तुम्हाला जर प्रिपेअर करायचे आहेत आता तुम्ही स्पर्धा परीक्षा प्रिपेअर करताना सगळ्यात पहिले तुम्ही काय केलं पाहिजे की जर तुम्ही ग्रॅज्युएशनला त्या हिशोबाने तुम्ही शिक्षण घेतलं पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही ग्रॅज्युएशन झालं पाहिजे आणि ग्रॅज्युएशनला सोबतच तुम्ही तो अभ्यास केला पाहिजे जर तुम्हाला डॉक्टर लाईनला जायचं असेल तर तुम्ही आधीपासूनच मेडिकल इलेव्हन ट्वेल्थला बायो वगैरे सायन्स मॅथ जे काही घेऊन असेल ते घ्यायचं आणि त्याच्यानंतर तुम्ही डॉक्टराला वळायला पाहिजे त्याच्यानंतर जर तुम्हाला प्रायव्हेट कंपनीवर जायचं तर ऑफकोर्स तुम्ही इंजिनिअरिंगकडे वळायला पाहिजे ठीक आहे तुम्हाला मार्केटिंग कडे वळायचं तर ऑफकोर्स तुम्ही मार्केटिंगकडे वळायचं आहे ॲडमिनिस्ट्रेशनकडे वळायचं बिझनेस तुम्ही काय केलं पाहिजे आ... एम बी एकडे वळलं पाहिजे मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनकडे वळलं पाहिजे तुम्हाला जर कम्प्युटरकडे व्हायचं आहे तर ऑफकोर्स तुम्ही कम्प्युटर इंजिनिअरिंग कम्प्युटर डिप्लोमा एम एस सी वगैरे इकडे तुम्ही व सॉरी एम सी म्हणतो एम सी ए वगैरेकडे वळलं पाहिजे तुम्हाला जर लॉकडे वळायचं आहे तर तुम्ही ऑफकोर्स लॉ अँड टॅक्सेशन लॉज वगैरे ठीक आहे एल एल बी या गोष्टींकडे वळलं पाहिजे आधीपासून तुम्ही त्या गोष्टी ठरवलेल्या पाहिजे की तुम्हाला जर लाईफमध्ये जर हे करायचं आहे तर तुम्ही आधीपासून त्या गोष्टीचं निरंतर तुम्ही फॉलोअप घेतला पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही प्रिपेअर व्हायला पाहिजे तुम्ही जर इंजिनिअरिंग करून घेत आहे तुम्ही त्याच्यानंतर पूर्ण ग्रॅज्युएशन करून घेत आहेत मग तुम्ही ठरवता की आता हो मला आता आता काय आता आपली इंजिनिअरिंग झाली आता शिक्षण संपलं मग आता आपण काय करू कॉम्पिटेटिव्ह प्रिपेअर करू म्हणजे आपण काय करू शासनाच्या जॉब्स करू कंट एखादी ऑफिसर वगैरे होऊ ऑफकोर्स होतं वेळ लागतो एवढंच आहे की वेळ लागतो तीन ते चार वर्ष ग्रॅज्युएशननंतर नंतर ऑफकोर्स लागतातच पण काय होतं मुलांनो की त्याच्याने तुम्ही खूप होऊन गेलेले असतात आणि डिमोटिवेट असतात मुलांना जर तुम्ही आधीपासूनच जर तुमचं ध्येय ठरलेलं असेल की जर तुम्ही ग्रॅज्युएशन ठरलेलं आहे की मला आय एस आय पी एस व्हायचं आहे किंवा एम पी एस सी क्लिअर करायची तर तुम्ही ग्रॅज्युएशन जे ती ती तीन ते ती, ती 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 चार वर्षांमध्ये तुम्ही तो अभ्यास सतत केला पाहिजे बरोबर तर गोल सेटिंग जे आहे ते महत्त्वाचं असतं जर तुमचा गोल सेट नसेल तर तुमची पायवाट काय होऊन जाते ही ढगमळते आणि तुम्हाला व्यवस्थित मार्ग मिळत नाही आणि तुम्हाला लाईफमध्ये करायचं तरी काय नेमकं तर हे तुम्हाला ठरत नसतं आता फॉर एक्झाम्पल मी माझं उदाहरण देतो मी सम मी ठरवलेलं होतं की मी डिप्लोमा करेल डिप्लोमानंतर इंजिनिअरिंग करेल इंजिनिअरिंग नंतर मी एम एम टेक किंवा मग एम बी ए करेल एक पोस्ट ग्रॅज्युएशन घेईल मी, मी, तसा मी केला, 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 तर मी तसंच सेम केलं मी डिप्लोमा केला इंजिनिअरिंग केली आणि त्याच्यानंतर मी एम बी ए केलं काही पोरांचं उलट असं काही पोरं ठरवत नाही दहावीनंतर अकरावी बारावीला ॲडमिशन घेतात बरोबर मग अकरावी बारावीला ॲडमिशन घेतलं की समजा त्यांना तिथे नाही चाललं ते फेल होऊन गेले तर मग काय करतात चला आता आयटीआय करून बघू मग आयटीआय करतात मग आयला पण ते काय होतात समजा फेल त्यांच्याकडून आयडिया नाही झालं तर आता मग काय करू डिप्लोमा करून बघू तर डिप्लोमा करून बघतात मग कोणाच्या तरी सांगण्यावर आर्ट्सला ॲडमिशन घेतात मग कोणाच्या तरी सांगण्यावर कुठेतरी मुक्त विद्यापीठाला ॲडमिशन घेतात असं लोकांच्या सांगण्यावर वेगवेगळ्या वे दा आणि सगळं अर्ध अर्ध सोडून देतात बरोबर म्हणजे तुम्ही पहिले गोल निश्चित करा तुम्हाला शिक्षण नेमकं घ्यायचं काय तुम्हाला नेमकं आयुष्यात करायचं काय हे तुम्ही पहिले बघा मग त्या हिशोबाने तुम्ही गोल सेट करा ठीक आहे आता बघा गोल मी तुम्हाला पहिलेच बोललो की तुमचे शॉर्ट टर्म गोल पाहिजे लॉंग टर्म गोल पाहिजे आता लाँग टर्म गोल काय असतात की दीर्घकालीन का याच्यामध्ये कुठल्या यामध्ये कुठले ध्येय ठरवत असताना की जे लाईफचे तुमचे लाँग टर्म ध्येय आहे की मला दीर्घकालीन प्रयत्नानंतर हे अचीव करायचं आहे याच्यानंतर मला मोठं काहीच अचीव्ह करायचं आणि हे लॉंग टर्म गोल्स असतात ठीक आहे त्याच्यानंतर शॉर्ट टर्म गोल्स म्हणजे काय मी तुम्हाला उदाहरण दिलं की मला आज आय टी आयला ला चांगले मार्क करून पास व्हायचं हे शॉर्ट टर्म आहे कारण आय टी आय एक वेळेस संपलं की विषय संपलं ते जर तुम्हाला परत संबंध येईल का नाही आहे ना मग तुम्हाला जॉब राहील मग कुटुंब राहील हे की नाही ह्या गोष्टी राहतील तर लॉन्ग टर्म आणि शॉर्ट टर्म गोल असतात मिड टर्म पण असतात पण मिड टर्म गोल काही ठराविक काळासाठीच असतात ते ठीक आहे दादा जर तुम्हाला गोल जर सेट करायचा तर तुम्हाला ते गोल अचीव करण्यासाठी तन मन धन सगळं तुम्हाला काय लावावं लागेल त्याला पूर्णपणे लावून द्यावं लागेल ठीक आहे प्रयत्न तुमची म्हणजे तुम्हाला प्रयत्न इतके करावं लागतील त्याच्यात की तुम्हाला पूर्णपणे त्या गोष्टीमध्ये झोकावून टाकावं लागेल की तुमचे गोल जर तुम्हाला अचीव करायचे आहेत तर काहींचे गोल जे असतात प्रत्येक गोष्ट काही गोल म्हणजे प्रत्येक गोल काही एकदम असं अवघड नसतात काही गोल सोपे पण असतात काही गोल अवघड पण असतात असे पण सगळ्या गोल्सला काय असतं एक व्हॅल्यू असते बरोबर तर ध्येय निश्चित जर तुम्हाला करायचं आहे तर तुम्हाला काहीतरी टिप्स असतात गोल सेट करण्यासाठी की तुमचे प्रत्येक जे ध्येय असतात ते पॉझिटिव्हली तुम्ही घेतले पाहिजे एक सकारात्मक विधानात रूपांतरित तुम्ही केलं पाहिजे त्याला पॉझिटिव्ह तुम्हाला जर काही येत येतात त्याच्यावरती कोणी डिमोटिवेट करता ॲज व विषय चार लोक काहीतरी वेगळं सांगतात चार लोक वेगळं सांगतात तर तुम्ही डिमोटिवेट होऊन न होता तुम्ही तुमच्या गोल अचीव करण्यासाठी तुम्ही तुमचं ध्येय अचीव करण्यासाठी तिथे तुम्ही निरंतर प्रयत्न केले पाहिजे अधिक नेमकेपणा येण्यासाठी तुमच्या ध्येय कागदावरती लिहून काढा तुमचे जे ध्येय आहे तुम्ही कागदावरती लिहून ठेवले पाहिजे की तुम्हाला हे करायचं आहे आणि ऑफकोर्स मुलांना मी सांगतो जर तुम्ही जर गोल ठरवले आहेत किंवा नका गोल ठरवू तुम्ही तुम्ही जरी गोल नसेल ठरवले तर तुमचे जे काम आहे ते तुम्हालाच करावे लागणार आहे तुमचे कामं मी तुम्हाला माझं एक उदाहरण सांगतो मी डिग्रीला असताना मला पेपर इंजिनिअरिंगला असताना मी थोडंसं फोबिया येऊन गेलेला होता मनामध्ये माझ्या की बा मला मी पेपर पास होईल की नाही मी इंजिनिअरिंग सोडून देतो मला शिक्षण करायचंच नाही इफकोर्स मी इतका डिमोटिवेट होऊन गेलेलो होतो कारण इंजिनिअरिंगची काठिण्य पातळी खूप होती बरोबर त्यान तर त्यानंतर मी काय केलं मी एक आयडिया केली मग मी कागदांवर लिहायचो छोट्या छोट्या ए फोर साईजच्या कागदांवर लिहायचो की तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार तूच तुझे कामं करणार तुझा पेपर लिहायला कोणी दुसरा येणार नाही तुझा अभ्यास तुलाच करायचा आहे जरी तुझा अभ्यास दुसऱ्याने केला तरी तो पुढे जाईल पण तू होऊन जाशील म्हणजे जे काही इन शॉर्ट असतात लो मुलांना आपले कामं आपल्याला स्वतःलाच करायचे असतात आपले कामं करायला दुसरा कोणीही येत नसतो किंवा आपल्याला चालवणार आयुष्यामध्ये कोणी येत नसतो बरोबर आपल्या आईवडील सोबत असतात बरोबर पण आई वडील पण ला बर, ते काय करतात आपल्याला आपल्याला पैसा लावू शकतात शिकवण्यासाठी ठीक आहे आपल्याला एक नोकरी लावून देऊ शकतात बरोबर जास्तीत जास्त ते सगळं काही करू शकतात पण तुम्हाला त्यांनी चला शिकून पण तुमचे लाख रुपये भरले शिक्षणासाठी शिक्षण तुम्ही केलंच नाही तर ते काय करू शकतात बरोबर तुम्ही अभ्यासच केला नाही तर तुम त्यांनी तुम्हाला नोकरी लावून दिली तुम्ही नोकरी मनापासून नाही केली तीही सोडून दिली तर काय म्हणजे इन शॉर्ट काय असतं की आपली जर आपल्याला आपण आयुष्यात आलेलो तर आपली लाईफ चालवायला आपल्यालाच धडपड करावं लागत असते आपल्याला सगळ्या गोष्टी कराव्या लागत असतं त्याच्यासाठी कोणीच येत नसतं कोणीही येत नसतं ठीक आहे तर हे सगळं तुम्हाला माहिती पाहिजे आता तुमचे जे ध्येय ते स्मार्ट असायला पाहिजे स्मार्ट म्हणजे काय तर हा एक फॉर्म्युला आहे की तुमचं ध्येय जे तुमचं जे गोल आहे स्मार्ट स्मार्ट म्हणजे काय स्पेसिफिक पाहिजे मग निश्चित ध्येय पाहिजे की मला हे हे करायचं आहे तुमचे दहा प्रकारचे दहा गोल आहे मला हे पण करायचं आहे मला हे पण करायचं मला हे पण करायचं नाही तर एक स्पेसिफिक पाहिजे बरं मेजरेबल पाहिजे की काय ते मेजर करता करताना पाहिजे तरी मिनिंगफुल पाहिजे त्याला अर्थ पाहिजे काहीतरी फॉर एक्झाम्पल एक सांगतो की एक असं असतं पिक्चरमध्ये डायलॉग असतं मी तुम्हाला लिए चांद तारे तोडके लावू बरोबर आता चांद तारे तोडके लावून हे मेजरेबल आहेत का हे पॉसिबल आहेत का ठीक आहे नाही ना हे मो काहीतरी आहेत की चांदना नाही जाई जाऊ शकेल का बरं तो नाही हे चुकीचं आहे अटेनेबल पाहिजे ॲक्शन ओरिएंटेड पाहिजे म्हणजे रिअलिस्टिक पाहिजे तुम्हाला ते ठीक आहे सॉरी आरवरून रिअलिस्टिक अटेनेबल पाहिजे म्हणजे ते करता यायला पाहिजे साध्या आता फॉर एक्झाम्पल मी मागच्या एमला तुम्हाला उदाहरण दिलं की व मी तुम्हाला हे छान तारखे आता तो तोड केला मग आता हे अटेनेबल आहे का होऊ शकेल का तो जाऊ शकेल का बरं तारे तोडायला मग जे बोलायचं जे काही तुमचे गोल्स आहे ते काही व्यवस्थित पाहिजे ठीक आहे काहीतरी अटेनेबल पाहिजे ते तुम्हाला अचीव करता यायला पाहिजे असे काहीतरी रिअलिस्टिक पाहिजे खरे पाहिजे खोटे नको पाहि टाईम बाउंडिंग त्याला काहीतरी टाईम लिमिट पाहिजे नाही तर तुम्ही म्हणताय की माझं हे गोल आहे आणि समजा एक यू पी एस सी एम पी एस सीचं प्रिपेरेशन करताय तुम्ही आणि ते हे माझं गोल आहे तर मी आयुष्यभर करणारच आणि तुम्ही वयाच्या पंचेचाळीस पन्नासाव्या वर्षापर्यंत चालले गेले अर्थात इतक्या वर्षापर्यंत तर एक्झाम येत नाही पण बेचाळीस त्रेचाळीस वयापर्यंत चालले गेले तंतरीसुद्धा एक्झाम देताच आहे आणि हेच माझं गोल आहे तर मी हेच करणार आणि बेचाळीस वर्षीपर्यंत काही नाही आईवडिलांच्या जीवावरती चालू आहे सगळं काही तर याला अर्थ नाही आहे ते टाईम बाउंड पाहिजे एक तर ट्रॅकेबल पाहिजे ते तुम्हाला एवढ्याच्या एवढ्या दिवसातच करत राहिलं पाहिजे ठीक आहे मी माझे चार पाच वर्ष दिलेले कॉम्पिटेटिव्हला मला चार पाच वर्षांच्या तर करता यायचं हे करायचंच आहे बरोबर हे काय असो स्मार्ट हा फॉर्म्युला आहे सक्सेसचा बरोबर एकदा जीवनात उत्कृष्ट द्यासाठी निश्चित झाल्यावर पुढील गोष्ट कराच ह्याचा सतत ध्यास घेऊन येऊन त्याचा यशस्वीतेसाठी सतत प्रयत्नशील राहा जे तुमचे काही गोल आहे त्याच्यात त्याला नेहमी तुम्ही प्रॅक्टिसमध्ये राहा त्याचा फॉलोअप घ्या त्याचा प्रयत्न करा कसं मी अचीव्ह करू शकेल वेगवेगळ्या ज्या गोष्टी असतात त्या ॲक्शन्स करा ॲक्शन्स घ्या त्याच्यावरती की मी गोल कसा अचीव करू शकेल परतीचे सर्व मार्ग आपल्या हाताने सोडून टाका बंद करा तम तरच तुमची खऱ्या अर्थाने व योग्य वेगाने ध्येयकडे वाटचाल होईल म्हणजेच मुलांना आपल्या जे बाप्या पाठीमागे सोडून आलेलो आहेत जे काही जे काही डिस्ट्रॅक्शन्स असतात जे काही आपल्याला डिमोटिवेट करणाऱ्या गोष्टी असतात परत जाण्याचे जे मार्ग असतात ते तिथेच बंद करून टाकात म्हणजे तुम्ही एक पायरी चढली एक मागची पायरी तोडून टाका दुसरी पायरी चढली की परत मागची पायरी तोडून टाका म्हणजे तुम्हाला परत जाता येणारच नाही तुम्ही सक्सेसवरती जा तर सक्सेसवरतीच जा ठीक आहे अशा पद्धतीने तुम्हाला हे करायचं आहे ठीक आहे आता मुलांना हे व्हिडिओ आपण इथेच सांगूया आपण पुढच्या पार्टमध्ये बघूया इमोशनल इंटेलिजन्स भावनिक बुद्धिमत्ता हा युनिट मोटिवेशन हा खूप गरजेचा आहे मुलांना हा टॉपिक तुमच्या आयुष्यामध्ये फक्त शिक्षणातच नव्हे तर आयुष्यभरात पूर्ण मोटिवेशन हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे ठीक आहे बनव ना टी व्ही डी लर्निंग आय टी आय लेक्चर्स बाय एच के चॅनलमध्ये आणि मुलांना जे नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून व्हिडिओजला शेअर करा तुमच्या मित्रांमध्ये कारण हे तुम्हाला खूप महत्त्वाचे याच्यातूनच तुम्हाला प्रश्न येणार आहेत जर तुम्ही व्हिडिओज नाही बघितले फक्त निव्वळ मी एम सी क्यूचे पण व्हिडिओ बनवलेले तेवढे तेवढे पण तुम्ही केले तरी पण तुम्ही पास व्हाल त्यात काही वाद नाही पण तुम्ही दुसराही अभ्यास करायचा तुम्हाला थिअरी माहिती नसेल तर तुम्ही प्रॅक्टिकल त्याचे उत्तरं देऊ शकणार नाही ठीक आहे तिथपर्यंत थँक्यू पुढच्या व्हिडिओज भेटूया पार्ट फोरमध्ये ओके इमोशनल इंटेलिजन्स घेऊन थँक्यू